नमस्कार सध्या व्हॅलीमधून पुन्हा एकदा अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येत आहेत. बेचैनी, अस्वस्थता, कोणाच्याच मनाचा थार उरला नाही अशी स्थिती. खास करून काश्मीरी पंडित किंवा ज्यांनी काश्मीरचा दहशतवाद बघितलेला आहे ते सारे सारे, आणि आता तर मला वाटतं काश्मीरी फाईल्स बघणारे सगळे, यांना परत एकदा त्यांच्या मनात अस्वस्थता दाटून आली असेल. मला फक्त एवढंच वाटतं की हे दुखणं हे आजचं नाही आहे बरं का, हजार वर्षांचं जुरण. गंमत फक्त एवढीच आहे की आपल्याला त्याची कल्पना नाही आहे, कारण आपण काश्मीरला फक्त बघितलं एक पर्यटन स्थळ, सौंदर्यस्थळ एवढंच. दूर, महाराष्ट्रापासून दूर आणि दक्षिणेपासून तर आणखीन दूर, आणि म्हणूनच त्याचा इतिहास आपल्याला फारसा ज्ञात नाही. गरज आज एवढीच आहे की परत एकदा हे इतिहास जाणून घ्यायला पाहिजे, कारण सध्या जिकडे तिकडे टी व्हीवर चर्चा रंगली आहे ती राज्यसभेच्या निवडणुका, त्याचबरोबर जे कोण प्रवक्ते येतील ते आपापल्या पक्षाची बाजू मांडतील, दुसऱ्या पक्षाला नावं ठेवतील. आम आदमीचे तर पुढे सरसावलेच आहेत सरकारला याला जबाबदार धरायला, तर महाराष्ट्रामध्ये त्यांना चक्क आमंत्रण दिलं गेलं काश्मीरी पंडितांना, यांनी समस्या नाही सुटणार आहे. तर जम्मू काश्मीरपासून ते खालती दक्षिणेपर्यंत, रामेश्वरपर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत एकच नारा उठायला हवा की या जुन्या पुराण्या आमच्या दुःखावर तसंच जालिम औषध हवं. जसं आपल्याला काही जखम झाली की सुरुवातीला आपण मलमपट्टी करतो, मग पोटात औषधं घेतो, आणि यांनी नाहीच भागलं तर शस्त्रक्रिया करावी लागते. अगदी तशीच गरज आज आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हा सगळा इतिहास, तो सर अगदी थोडक्यात. पहिलं याला जे ग्रहण लागलं ते 1000 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी. त्यापूर्वी ललितादित्य असेल, दीदाराणी असेल किंवा यशोवर्मन असेल, यांनी सगळ्यांना अडवून ठेवलं होतं ना. गझनीच्या मोहम्मदानी, म्हणजे मोहम्मद बिन कासिम तर तिकडे वळलाच नाही, पण गझनी, मोहम्मद गझनी जेव्हा तेव्हा गेला तेव्हा तिथे जो एक लोहागड म्हणून एक आहे त्या ठिकाणीच तो अडकून पडला. पुढे त्याला जाताच आलं नाही, तिथला निसर्ग साथीला धावून आला आणि चक्क त्याला त्याच्या सैन्याला पराजित होऊन एवढंच नव्हे तर अनेकांना आपले प्राण गमवून तिथून परत फिरावं लागलं. मात्र काळ बदलतो, काळ बदलला तसं सुहदेव नावाचा एक राजा, गादीवर आला. या गादीवर आलेला राजा थोडा कमकुवत होता, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काश्मीरला तिथला निसर्ग, तिथल्या डोंगर दऱ्या या साऱ्यांनी एक कवच प्रदान केलं होतं, त्यामुळे थोडा गाफीलही असेल कदाचित. पण त्याच्याच काळामध्ये पहिला हल्ला केला गेला तो म्हणजे झुलीजू, किंवा त्याला दुलाचा म्हणतो त्याने, हा तुर्ख मंगोल होता. यावेळेला सुहदेव तर पळून गेला, पण त्याची जी बायको होती कोटाराणी ती पुढे आली, तिने सामना केला. खरं तर या कोटाराणीवर एक स्वतंत्र कथासागरमध्ये आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही जरूर बघा. पण ही कोटाराणी जशी सौंदर्याची खाण होती तसंच विद्येचीही खाण होती. त्याकाळचं शारदा विद्यापीठ त्याची विद्यार्थिनी होती, आणि सुहदेवाच्याच दरबारामधला रामचंद्र नावाचा त्याचा जो वकील होता त्याचीही मुलगी होती. जेव्हा शारदा विद्यापीठामध्ये स्टडी टूर आज जशा असतात तशा जेव्हा कंडक्ट केल्या गेल्या, विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सांगितला, तेव्हा खूप चमकानेवाले ज्याला आपण म्हणतो असे रिझल्ट्स विद्यार्थ्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले. हा रामचंद्र स्वतः आपल्या मुलीला घेऊन जिकडे तिकडे काश्मीरच्या व्हॅलीमध्ये घेऊन हिंडला आणि तिथल्या परिस्थितीचा अभ्यास तिला करायला सांगितला. तिने आपल्या अभ्यासात तो रिपोर्ट उपलब्ध आजही आहे असं नमूद केलं होतं की काहीतरी बडा मोठं काहीतरी घडणार आहे, सगळीकडे एक प्रकारची अस्वस्थता आणि एक कोंदटलेपणा, भरलेपणा, काहीतरी विचित्र आहे, कारण जिकडे तिकडे सुफी संत यांनी हैदोस घातलेला आहे, जिकडे तिकडे त्यांचा मुक्त संचार आहे, आणि काहीतरी अघटित, कारण कित्येकांनी छोट्या छोट्या ज्याला आपण म्हणतो जहागिरी, पाटिलकी, खेड्यामध्ये आपलं जसं सत्ता प्रस्थापित करा तशी केलेली होती, आणि म्हणून तिला शक्यता अशी वाटत होती की काहीतरी मोठं घडणार आहे. मात्र तिला कदाचित हा रिपोर्ट लिहिताना कल्पना नसेल की या सगळ्याच्या इतिहासामध्ये तिचीही भूमिका असणार आहे, तिला भूमिका बजावावी लागणार आहे. तिचं सुहदेवशी लग्न झालं, मणकाशी म्हटल्याप्रमाणे हा सुहदेव तर निघून गेला,
राणीनी तो किल्ला किल्ल्यामध्ये जी काय असेल राज्य ते लढवलं. दुलाच्या जसा आला तसाच परत गेला. मात्र परत जाताना काश्मीरवर न पुसली जाणारी जबरदस्त जखम करून गेला. त्यांनी आपल्या सगळ्या सैनिकांना सरदारांना आज्ञा दिल्या होत्या, जो दिसेल त्याला कापा, दिसेल त्याला कापा. त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात बुद्ध तिथे होते. अशोकांनी बुद्ध धर्माचा प्रचार केला होता आणि काश्मीर हे मुळात शिवाचे उपासक, कारण शिवाचा अबोड आहे ना हिमालय हा, तेव्हा शिवाचे उपासक शिव आणि म्हणजे हिंदू आणि बुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर होते. शारदा विद्यापीठामध्ये ज्ञान संपादन करण्यासाठी चीन, जपान, दूरवर सिलोन, ब्रह्मदेश, दूर दूरवरून विद्यार्थी येत होते, ते सगळे होते. या दुलाच्यानी आपल्या सगळ्यांना आज्ञा दिली, सगळ्यांना कापून काढा, सगळ्यांना कापून काढा. अर्थात एक दीड महिना कापाकापी केली, धन पळवलं. परत जेव्हा तो जायला निघाला तेव्हा त्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागलं. तिथल्या लोकांनी सांगितलं, तुम्ही या वाटेनी आलात ना, बारामुल्लाकडून झाला होता, या वाटेनी जा. आणि त्या वाटेनी जाताना बर्फाचा वर्षाव सुरू झाला. त्याच्यात तो अडकला, तो थांबता थांबेना तो त्याची सगळी सेना आणि त्यांनी, म्हणजे असं म्हणतात की माणसाचीच कातडी सोलून त्याची रस्सी बनवून एकाला एक, एकाला एक बांधून तो असंख्य हिंदूंना आणि बुद्धांना गुलाम करून घेऊन जात होता. याच्यापैकी जवळजवळ 5,000 माणसं त्या बर्फामध्ये पेरिश झाली, मरून गेली. मात्र हे वादळ इथेच थांबलं नाही. त्या युद्धात तिला मदत करणारा मुळात लडाखचा, कोणी म्हणतात प्रिन्स, कोणी म्हणतात आणखीन काही, पण तो तिथे आलेला होता. आणि त्याचं तिने त्यांनी लग्नाची मागणी घातली. रिंचेन त्याचं नाव होतं. मात्र या रिंचेननी सुहदेवाचाही खून केला होता आणि रामचंद्राचाही खून केला होता. ही सत्य घटना होती आणि म्हणून हा बुद्ध आणि अशा प्रकारे हत्या करणारा, त्याला परत हिंदू व्हायचं होतं. धर्मगुरूंनी नकार दिला की हत्यारा माणसाला, राजाची हत्या, जो आमचं पालन करत आहे त्याची हत्या करणाऱ्याला हिंदू धर्मात प्रवेश नाही. मग त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि हा पहिला मुस्लिम रुलर झाला. हा सगळा जो काळ आहे, हा जो काळ आहे तो 1320 अगोदरचा आहे. त्याला 3 वर्ष जेमतेम तो होता, मात्र खरी सत्ता कोटाराणीच्या हातामध्ये होती. मात्र याचाच काटा सुहदेवच्या दरबारात असणारा शहामीर, तो कोणी म्हणतं स्वातवादीमधून आलेला होता, पक्का धर्मवेडा होता, उत्तम योद्धा मात्र जरूर होता. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर या सुहदेवनी आपल्या पदरी जी माणसं नेमली त्यांनीच काटा काढला, म्हणजेच या रिंचनचा खून या शहामीरनी केला. आणि कोटा राणीला परत लग्नाला माणे घातली. तिच्यावर प्रेम होतं म्हणून नव्हे, तर त्याला माहिती होतं की हिच्याशी लग्न केल्यानंतर हिच्यापासून होणाऱ्या अपत्याला आपोआपच गादी मिळेल. कोटा राणीला तिला सेव्हियर ऑफ द हिंदू कास्ट किंवा काश्मीर असं म्हटलं जातं. तिच्यावरचा वेगळा व्हिडिओ जरूर बघा. पण तिने नकार दिला. तिला आणि तिच्या मुलांना यांनी राजधानीतून प्रथम हरवलं, पळवलं आणि मग त्यांना कैद केलं गेलं. परत लग्नाची मागणी, धर्मांतराची मागणी, आणि मग तिने नकार दिलाच दिला, पण आपल्या आतड्यांची माळा त्याला पाठवून दिली की ही तुझी विवाह माळा. अर्थातच कोटा राणी आणि तिच्या दोन्ही मुलांचा खून ह्या शहामीरने केला. आणि शहामीर हा पहिला मुस्लिम शासक काश्मीरचा, दगाबाजी करून काश्मीरची गादी बळकावणारा. 1354 तो गादीवर आला आणि या मीर घराण्याने 1561 पर्यंत राज्य केलं. याच्यातले सगळे सारखेच होते, पण यांनी सुरुवातीला मुस्लिमांचा धर्म याचा प्रचार करण्यासाठी अनेक फकीरांना जहागिऱ्या प्रदान केल्या. खूप मोठ्या प्रमाणावर धर्मांतराला सुरुवात केली. मात्र याच्या घराण्यातला सगळ्यात दुष्ट म्हटला जातो, ज्यांनी स्वतःला सिकंदर, सुलतान सिकंदर असं म्हणून घेतलं, हा सगळ्यात जास्ती दुष्ट. का बरं? सिकंदर ही त्यांनी घेतलेली पदवी आहे, मूर्ती फोडणारा, हिंदूंची कत्तल करणारा. आणि त्यांनी प्रथम जी त्यांचा जो कायदा असतो शरिया, तो तिथे लागू केला. हिंदूंना टिक्का लावायला, जानवर घालायला बंदी, घराच्या बाहेर पडायला बंदी, बाहेर पडले तर पायात चप्पल घालायच्या नाहीत, त्यांचे पूजा पाठ धर्मविधी सगळं बंद त्यांनी केलं. प्रचंड प्रमाणावर कर लादले. त्यांचे व्यवसाय होते ते बुडाले. आणि अक्षरशः असं म्हणतात की त्यांना भिके कंगाल करण्याच्या तो मागे लागला. काश्मीरी फाईल्समध्ये जी घोषणा दिलेली आहे, हा घोषणा देणारा हा पहिला, एक सगळे कन्व्हर्ट व्हा नाहीतर मरणाला तयार व्हा, किंवा हे सोडून जा, व्हॅली सोडून जा. खूप मोठ्या प्रमाणात हिंदू सोडून गेले. त्याच्याच दरबारातला एक सरदार, जो मुळात
ब्राह्मण पंडित होता, कन्वर्ट झाला होता, त्यांनी दाखवून दाखवून लोकांची घरं शोधून शोधून दाखवली आणि खूप मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. मात्र या मीर घराणं सगळे असेच होते, एक दोन अपवाद म्हटलं तर फक्त एवढंच की थोडा कर कमी केला, जिजिया कर लावणारा पण हाच पहिला होता. यांनी किती मंदिरं फोडली तर मला वाटतंय जवळजवळ होती नव्हती ती सगळी 5 ते 6 हजार मंदिरं तोडली. आणि याचा पुरावा म्हणून आजही जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मार्तंड सूर्य मंदिर दिसतं, आणि त्याचबरोबर शारदा पीठ जिथे होतं तिथे शारदा पीठाच्या इथे एक भग्न तुम्हाला काहीतरी दिसतं. बाकी तिथे विद्यापीठ तर शिल्लकच नाही आहे. दुर्दैवाने हा सगळा भाग स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानामध्ये गेला. त्याच्यावरही एक वेगळा व्हिडिओ आपण जरूर करूया. हे शारदा विद्यापीठ होतं तरी कसं, अर्थातच हे जे मीर घराणं होतं याच्यानंतर असणारं चक घराणं काय, मुघल घराणं काय, दुराणी घराणं काय, कोणीच अपवाद नव्हता, कोणीच अपवाद नव्हता, कोणीच अपवाद नव्हता. मात्र मुघलांच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेब गादीवर आला तेव्हा त्यांनी आपले 3 सगळ्यात धर्मवेडे असे सरदार तिकडे पाठवून दिले. त्यांना एकच सांगितलं की व्हॅलीमध्ये काश्मीरमध्ये एकही हिंदू जिवंत राहता कामा नये, एकही मंदिर वाचता कामा नये. ते जोरात कामाला लागले आणि मग काश्मीरी पंडित. त्यावेळेपर्यंत शिखांचा उदय झालेला होता, शीख मुस्लिमांच्या विरुद्ध लढायला उभे राहिलेले होते, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज उभे राहिलेले होते. अशा वेळेला काही पंडित चोर वाटेनी स्वतःचा जीव लपवत छपत 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 हे गुरु गोविंद सिंहाचे जे वडील होते त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले. अर्थात त्यांना त्यांच्याकडे पोचल्यानंतर त्यांनी त्यांना विनंती केली की आम्हाला वाचवा. ते म्हणाले कसं तुम्हाला वाचवणार, त्याच्यासाठी तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला 3 आठवड्यांची मुदत दिलेली आहे, 3 आठवड्यात तुम्ही सगळ्यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला नाही तर सगळे मरायला तयार व्हा. त्यांच्या कुटुंबाचं काय केलं असेल हे पळून गेले म्हटल्यानंतर हे सांगायची वेगळी गरजच नाही. मात्र हे गुरु जे होते गुरु तेग बहादूर ते म्हणाले ठीक आहे औरंगजेबाला निरोप देऊया आपण की गुरूंना आधी बाटवून दाखवा मग आम्ही आपणहून बाटायला तयार आहोत. अर्थात गुरु तेग बहादूरांना औरंगजेबाने अटक केली. गुरु त्यांच्याबरोबर मतीदास, भाई मतीदास, भाई दयाळदास आणि भाई सतीदास हे तिघही जण चौघंजण दिल्ली दरबारात पोचले. त्यांचे छळ 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 करून त्यांना मारलं गेलं आणि या गुरूंचं जे शीश होतं ते ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी आज शीशगंज गुरुद्वारा उभा आहे. अर्थातच त्यांचा मुलगा गुरु गोविंद सिंह यांनी याच्यानंतर खालसा पंथ, लढणारा पंथ याची स्थापना केली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात शीख जे होते खालसा होते हे मुसलमानांच्या विरुद्ध उभे राहिले. अर्थातच त्याच्यानंतर रणजित सिंहाने आपलं साम्राज्य उभं केलं. हे साम्राज्य परत मोठं होतं, अफगाणिस्तानापर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. आज पाकिस्तानामधले अनेक किल्ले हे त्यांनी बांधलेले आहेत. अर्थातच त्याच्यानंतर मग काश्मीर ह्या शिखांच्या ताब्यामध्ये आलं. शिखांनी ताबा घेतल्यानंतर अर्थातच तिथल्या हिंदूंना बुद्धांना थोडासा दिलासा मिळाला. त्याच्यानंतर मग डोगरा घराणं तिथे आलं आणि त्याच्यामध्ये जे एक जोरावर सिंग होते त्या जोरावर सिंगांनी तर चक्क तिबेटपर्यंत लेह लडाख परत ताब्यात घेतलं, तिबेटपर्यंत आपली सत्ता वाढवली आणि परत एकदा काश्मीरला चांगले दिवस आले. मात्र काश्मीरला काहीतरी त्याच्या नशिबातच नसावं, कारण स्वातंत्र्याच्या वेळेला फाळणी झाली, फाळणीच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात पंजाबमधून लोक आले. त्यावेळेला प्रत्यक्ष काश्मीरमध्ये फारसं काही घडलं असं नाही, पण मला वाटते मीरपूरचा नरसंहार आपण ऑलरेडी बघितलेला आहे, असे अनेक नरसंहार त्या ठिकाणी झाले. परत एकदा हिंदूंचं रक्त वाहिलं 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 स्वातंत्र्यानंतर. अर्थातच 47 ची लढाई, 65 ची लढाई, 71 ची लढाई, वेगवेगळी ऑपरेशन, सियाचेनचे ऑपरेशन, परत आपल्या सैन्याने कितीतरी प्राण गमावले. खरं तर आपण ही जखम जी होती ती दुरुस्त करण्याचे कितीतरी प्रयत्न केले. उदाहरणार्थ जेव्हा आपण सेनेचा उल्लेख करतो तेव्हा सेनेने ऑपरेशन सद्भावना पण राबवलेला आहे ज्याचा फारसा उल्लेख केला जात नाही. विनिंग द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ द पीपल, लोकल पीपल, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी मेडिकल कॅम्प चालवले, व्होकेशनल गायडन्स, त्यांना प्रवास घडवायचा, भारताशी बांधून घ्यायचा प्रयत्न करायचा, त्याचाही काही उपयोग झाला नाही. 370 कलम हलवलं गेलं, राष्ट्रपतींची राजवट आली, मोठमोठ्या कामांचे त्या ठिकाणी पायाभरणी समारंभ आपल्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केले. काश्मीरला परत एकदा ऊर्जावस्था यावी म्हणून तिथे उद्योगधंदे जावेत म्हणून लोकांना तिथे आता प्रॉपर्टी खरेदी करायला परवानगी मिळाली.
ह्या सगळा जो प्रयास होता हा मला असं वाटतंय सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण म्हटलं ना एखाद्या जखमेवर मलम लावण्यासारखं आहे, पोटात गोळी घेण्यासारखं सुद्धा नाही आहे. कारण ज्या वेळेला हे एका बाजूला सगळं सुरू आहे त्याच वेळेला पुन्हा एकदा औरंगजेबाला जागा करण्यासाठी ओवेसी बंधू, त्यांचे जे धाकटे बंधू आहेत, ते औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकायला गेले होते. आणि मला असं वाटतंय शारिल इमामला तर आपण विसरलो नाहीच आहे. केवळ 15 मिनटं सगळे पोलीस आणि लष्कर हलवा आणि काय होत आहे ते बघा. काल का परवाच मला वाटते एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि काल बातम्यातही दाखवलं गेलं, ते आपल्याला धमकी देत आहेत, उंगली उठाएंगे तो उंगली काट देंगे, हात उठाएंगे तो हात काट देंगे, आँख उठा के देखेंगे तो आँख निकाल देंगे, मस्तक उठाएंगे तो मस्तक काट देंगे. तेव्हा अजूनही त्यांची मगरुरी मिजाज संपलेली नाही आहे. बाबरी तो हमने गवाई और नहीं गवाएंगे अशी धमकी दुसरे एक आपल्याला ओवेसी देत आहेत. थोडक्यात त्यांनी हार कधीच पत्करणार नाहीत, ते परत परत आपली कौम आपली कौम आपली कौम सांगत आहेत. आणि ह्या व्हॅलीमध्ये तर मी म्हटलं तसं 1000 वर्षाचं हे जुनं दुखणं आहे जे आज काश्मीरमध्ये घडलं ते आपल्यावरही वेळ कधीही येऊ शकते. म्हणूनच आपण राहायला हवं सावधान. नमस्कार. हे आहेत कश्यप मुनी ज्यांनी काश्मीर वसवलं असं आपण म्हणतो. काश्मीर हे निसर्ग देवांचं ब्रह्मदेव आणि शंकराचा वास असलेलं निसर्गाचं वरदान लाभलेलं अप्रतिम सौंदर्य, अप्रतिम पर्वतराजी, विविध प्रकारचे डोंगर, दर्या, पर्वतराजी. म्हणूनच लोकांचं आकर्षण बनलेलं हे काश्मीर, पृथ्वीवरचा स्वर्ग. ललितादित्य हा तिथला एक महापराक्रमी राजा, ज्याला काश्मीरचा नेपोलियन म्हटलं जातं. पहिला हमला करणारा हा अर्थातच गझनीचा मोहम्मद घोरी, त्याच्यानंतर त्याला हरवणारा हा यशोवर्मन. महापराक्रमी अशी दीदारानी खूप वर्ष तिने काश्मीरला सांभाळलं. सुहदेव जो थोडासा कमकुवत होता आणि ज्याच्या काळामध्ये दुलाच्याने आक्रमण केलं, तो शंकराचार्यांनी जी परत धर्म परिवर्तनाची एक मोहीम सुरू केली होती ते हे मार्तंड सूर्य मंदिर, जे सिकंदरांनी भग्न केलेले अवशेष त्याचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून तिथे उभं आहे. अशी एक दोन नव्हे तर असंख्य मंदिरं तोडली गेली. शारदा विद्यापीठ त्याचा परिसर आज तिथे काहीच नाही आहे. त्या ठिकाणचे विद्यार्थी, गुरु हे सगळेच आज वाट बघतायत की परत एकदा आवाज घुमावा. जिला म्हटलं जातं की काश्मीरची वाचवण्याचा प्रयत्न करणारी कोटाराणी, तिच्याशी बुद्ध ज्यांनी लग्न करायचा प्रयत्न केला तो हा रिंचेन, त्याचा ज्यांनी खून केला तो हा शहामीर, पहिला शासनकर्ता काश्मीरचा. त्यानंतर अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की काय म्हणूया आपण, शिखांचं राज्य तिथे आलं. परत एकदा ह्या सगळ्याला पुनरावस्था मिळण्याचा प्रयास सुरू झाला. हे जे सगळे अवशेष ज्यांची मंदिरं तोडली त्या मूर्ती आजही ओरडून ओरडून सांगतायत की आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. मला वाटते सरस्वतीची मूर्ती शारदापीठातली, अशा असंख्य देवालयं भग्नावशेष त्याचे आजही पडून आहेत. निनराळ्या ठिकाणी कुठे कुठे सापडले गेलेत, ते आता कुठे कुठे म्युझियममध्ये ठेवले गेलेत. गुरु तेग बहादूर ज्यांची औरंगजेबाने हत्या केली त्यांच्या 3 शिष्याबरोबर, त्यांचा हा मुलगा गुरु गोविंद सिंह ज्यांनी अर्थातच खालसा पंथाचा दीक्षा सगळ्यांना दिली, रणजित सिंह महाराज की ज्यांनी परत एकदा शिखांचं साम्राज्य उभं केलं, झोरावर सिंग की ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात इथे दिसत आहे झोरावर सिंग, शेपिंग जम्मू अँड काश्मीर जनरल झोरावर सिंग, ते हे झोरावर सिंग, त्यांची कृपा म्हणून गिलगिट बल्टिस्तान आणि POKचा सगळा भाग आपल्या ताब्यात आला. त्यांच्या काळात ह्या सगळ्यांना पुन्हा एकदा सुधारण्याचा प्रयत्न केला गेला. फाळणीच्या काळात निर्वासित म्हणून आलेले हे सारे लोक, मिरपूरचा नरसंहार एक प्रतीक, असे अनेक नरसंहार झाले, अनेक लोक त्याही वेळेला मारली गेली. एकट्या मिरपुरामध्ये किमान 40,000 माणसं मारली गेली. आपली आर्मी वेळ आली तर लढते, पण जेव्हा वेळ आली तेव्हा मदतही करते.
सतत काश्मीरींच्या पाठीशी उभी राहणारी, ऑपरेशन सद्भावना तिथल्या युवकांना मदत करणारी, मेडिकल एड पुरवणारी, खाद्य पुरवणारी, हा तो सैनिक तुम्हाला दिसतो आहे, त्यांची सेवा करायला ही आईची करावी त्याप्रमाणे मागे पुढे न पाहणारा, असंख्य प्रकारचे उपक्रम असे राबवले गेले तिथल्या शाळेतल्या मुलांना टूर घडवली जाते, मेडिकल कॅम्पचं हे उदाहरण आहे, असे एक दोन नव्हे तर कायमच अशी मदत आर्मी तिथे करत असते, पुराच्या वेळेला, भूकंपाच्या वेळेला, तरीही दगाबाज केलेल्या उपकाराचं ऋण न फेडणारे हे तिथले युवक आणि युवतीसुद्धा, आपल्याच सेनेवर पत्थरफेक करणारे, हत्या करणारे आणि काश्मीरी पंडित जे पुन्हा पुन्हा आक्रोश करतायत, आपल्या मदतीची अपेक्षा ठेवतायत, कदाचित आपल्यापर्यंत पोचू शकतही नसेल पण काश्मीर फाईलच्या मार्फत पोचवण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला केला गेला, हे झालं म्हणून थांबलं मात्र नाही, पुन्हा एकदा पोलीस आणि इतर यांचं, म्हणूनच ही सगळी माहिती तुम्ही व्हायरल करा, कारण दूरदर्शन वाहिन्यांवर चर्चा जरूर होईल, राजकीय पक्षाचे प्रवक्ते येऊन जरूर बोलतील, ते वर्तमानावर बोलतील, इतिहासाचा अभ्यास त्यांचा असेल असं नाही, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत सामान्य जनतेचा आवाज उठत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही, म्हणूनच जम्मू काश्मीरपासून ते पार कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात राजस्थानपासून ते पार अरुणाचलपर्यंत एकच आवाज उठला पाहिजे की आता आता आमची हत्या करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, जबरदस्त 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 धडा, त्यांचं कधी ना कधीतरी हे थांबलंच पाहिजे. मला असं वाटते की आपण वेगळ्या प्रकारे उपाय केले, म्हणजे शंकराचार्यांनी जाऊनसुद्धा तिथे परत मुक्काम ठोकलेला होता, म्हणजेच आपण त्यांचा गोडी गुलाबीनी मन वळवून सगळ्या प्रकारे प्रयत्न केला, पण आपण मराठीमध्ये जसं म्हणतो ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, तसेच हे लोक वाकणार, आणि म्हणूनच आपण सज्ज होऊया, एक नुसते मोर्चे काढून काही होणार नाही, सरकारला विनंती करूया की काहीतरी असा जालिम उपाय करा की याला फुलस्टॉप मिळाला पाहिजे. नमस्कार.